भारतीय जनता पार्टी खांदा कॉलनी महिला मोर्चाच्या वतीने मंगळागौर स्पर्धा 2021 आयोजन मंगळवारी करण्यात आलं होतं। या स्पर्धेचे उद्घाटन भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्षा तथा पनवेल पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते झाले। तसेच यावेळी खांदा कॉलनी विभागातील विविध पदांवर महिलांच्या नियुक्ती करण्यात आलेल्या महिलांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं। भारतीय जनता पार्टीच्या खांदा कॉलनी महिला मोर्चाच्या शहर अध्यक्ष राखी पिंपळे यांनी मंगळागौर स्पर्धेचं आयोजन केलं होतं। सीकेटी महाविद्यालयात आयोजित केलेल्या या स्पर्धेत महिलांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। तसेच यावेळी खांदा कॉलनी विभाग महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी मनीषा पाटील, सचिवपदी क्रांती शेट्टी, सदस्यपदी विनोदा शेट्टी व विरजा गुजरान, मनीषा गोळे, सीमा निकम यांची नियुक्ती करण्यात आली असून यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं। यावेळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत, नगरसेविका सीताताई पाटील, पनवेल शहर अध्यक्षा वर्षा नाईक, महिला मोर्चा तालुका सरचिटणीस प्रतिभा भोईर, माजी नगरसेविका नीता माळी, तालुका उपाध्यक्षा समीना साठी, सुहासिनी केकाणे, प्रिया मुकादम, योगिता भगत, आशा मुंडे, मल्लिका शेट्टी, संध्या जाधव, शैला मोरे, सीमा निकम, मनीषा गोळे, विरजा गुजरान, क्रांती शेट्टी, विनोदा शेट्टी, सोनाली सावंत, सुनीता चव्हाण, मनीषा पाटील, अरुणा खरात यांच्यासह पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या। धन्यवाद।
की आपण सर्व महिला या कोणत्याही गोष्टीसाठी एकत्र जेव्हा येऊ आणि ती कोणतीही गोष्ट अशक्य असेल ती शक्य करण्याची ताकद ही आपल्या महिलांमध्ये असते. तर आपण प्रत्येक गोष्टमध्ये महिलांचे जे वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती आता ताईंनी सांगितली की महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती जोपासण्याचं काम महिला भगिनी करत असतात. त्यांच्या खांद्यावर पक्षाची म्हणजे जसं आपल्या आपल्या खांद्यावर भारतीय जनता पार्टीची जबाबदारी आहे प्रत्येक महिलेच्याकडे आपल्या भारतीय जनता पार्टीची जबाबदारी आहे आणि तिच्याकडे तो काम करत असताना आपण आपली संस्कृती सुद्धा जपतो आणि ती संस्कृती जपत असताना आज हा मंगळागौरीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये बऱ्याचशा महिलांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. छोट्या लहान बालकाने आपली वेशभूषा करून त्यांची कलाकृती म्हणजे दाखवण्यात आली. आज आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला आणि या कार्यक्रमाचा आनंद लुटला त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा देते आणि धन्यवाद सुद्धा देते. आणि ज्या ज्या महिला या भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांची आता नियुक्ती झालेली आहे त्या सर्व नियुक्ती झालेल्या महिलांना शुभेच्छा देते.